नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सांगली चारही प्रभाग समित्यांच्या पुनर्रचना करून भाजपला शह देण्याची आघाडीची तयारी. महापालिकेतील सत्तांतरानंतर आता काँग्रेस व राष्ट्रवादीने चार प्रभाग समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी हालचाल गतिमान केले आहेत. चारही प्रभाग समित्यांच्या पुनर्रचना करून भाजपला शह देण्याची तयारी आघाडीने केली आहे. तसा विषय शुक्रवारी होणाऱ्या विशेष महासभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला आहे. महापालिकेत 2018 साली भाजपची सत्ता आल्यानंतर प्रभाग समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. यात जास्तीत जास्त प्रभाग समित्या भाजपच्या ताब्यात राहतील याची दक्षता घेतली गेली. 2.5 वर्षाच्या 4 पैकी 3 प्रभाग समित्यांवर भाजपचे तर 1 प्रभाग समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. आता या प्रभाग समितीच्या सभापदी पदावर ही आघाडीच्या नगरसेवकांची वर्णी लागावी यासाठी दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत. येत्या शुक्रवारी महापालिकेची विशेष महासभा बोलावण्यात आली आहे. महापौर उपमहापौर निवडीनंतर ही पहिली सभा होत आहे. ही सभा ही ऑनलाईन होणार आहे. या सभेच्या अजेंड्यावर प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेचा विषय घेण्यात आला आहे. प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून भाजपच्या हातून सभापतीपद काढून घेण्याची खेळी आघाडीने आखली आहे. त्यावर शुक्रवारी सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. याशिवाय गुंठेवारी भागातील नागरिकांच्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी नव्याने गुंठेवारी समिती स्थापन करण्याचा विषय सभेत चर्चेला घेण्यात आला आहे.